900 रुपये डझन आंबे आहेत. हे कसे आहेत दादा? 900 1200 14 900 1200 आणि 1400 रुपये डझन आंबे आहेत. आणि दादा हापूस 1000 रुपये डझन आहे. 1000 रुपये डझन आहे पाहिजे. ओके. आणि हापूस कोणता आहे काका याच्यात? हापूस आहे. ओके. हापूस आहे यार. हापूस बघायला मिळतोय. कसं आहे ताया? 700 रुपये डझन. 700 रुपये डझन. ओके. त्याच्या रेडी टू इट. हा कसा आहे? 800 रुपये डझन. 800. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण आलेले आहेत आंबा महोत्सव कव्हर करण्यासाठी आणि आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे. तुम्ही आंबे घेतले की नाही? जर घेतले नसाल तर हातचा ब्लॉग तुमच्यासाठी आहे. आज आपण आलेले हेंडगिराव मैदान हनुमान रोड विलेपार्ले पूर्व येथे आणि टायमिंग आहे 10:30 ते 10:30 आणि दिनांक आहे 11 एप्रिल ते 18 एप्रिल पर्यंत हे प्रदर्शन सुरू आहे. ऍड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स त्या डिस्प्ले मध्ये देणारच आहे. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. चला मित्रांनो, आता आपण आलेले आंबा महोत्सव 2024 11 एप्रिल ते 18 एप्रिल आहे. 10:30 ते 10:30 आहे. डॉक्टर हेडगेवार मैदान हनुमान रोड विलेपार्ले पूर्वला इकडे कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित. अध्यक्ष विनोद तावडे आणि सचिव आहे राजेंद्र तावडे. इकडे आपण बघतोय तर इकडे आंबा महोत्सव भरवलेला आहे. तर आता इथून आपण आज जाऊया आणि बघूया कोणते कोणते स्टॉल लागलेले आहेत आंब्यांचे. चला आता आपण पहिल्या स्टॉल वरती आलेलो आहे आणि इथे आपण बघतोय आंबे आपल्याला बघायला मिळतात आहेत. दादा हापूस आहेत का? ओके. कसा आहे डझन? 900 रुपये डझन. 900 रुपये डझन आंबे आहेत. हे कसे आहेत दादा? 1200 1200 14 900 1200 आणि 1400 रुपये डझन आंबे आहेत. आणि दादा हापूस आंबा कसा ओळखायचा आहे? ओके. आपण बघतोय दादाने सांगितलं हा हापूस आंबा आहे. म्हणजे याच्यामध्ये पायरी वगैरे आणि हापूस सेम दिसतो ना. तर दादाकडे हे हापूस आंबे वगैरे आहेत. आणि दादा आता हे प्रदर्शनापुरते की आपण मुंबईमध्ये कुठे? गणेश गॅलरी लालबागमध्ये पॉसिबल. लालबागमध्ये आपलं शॉप आहे. कुठे गणेश गॅलरी? गणेश लालबाग गणेश. ओके. गणेश गॅलरी जवळ दादाचं शॉप आहे गणेश गॅलरी जवळ. आणि इकडे दादाचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला डिस्प्लेवरती दिसतो आहे. तर तुम्ही नक्कीच दादाला कॉन्टॅक्ट करू शकतात. गुरुकृपा देवगड रत्नागिरी हापूस आंबे म्हणून. तर नक्कीच दादाच्या स्टॉलला व्हिजिट करा. थँक्यू. चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे देवगड हापूस नार्वेकर आंबेवाले म्हणून. आणि इकडे दादाचा स्टॉल आहे. दादा काय स्टॉल नंबर? 5 नंबर स्टॉल आहे. ओके. आणि आपल्याकडे किती रुपयापासून आंबे सुरू आहे? आपले 650 पासून 1000 पर्यंत आहे. 1000 पर्यंत. ओके. ही किती डझनची भेटी आहे? 2 डझनची. 2 डझनची आहे ना. 1300 ला 2 डझन. 1300 ला 2 डझन. हे 1400 ला 2 डझन. हे 1400 ला 2 डझन. हे 1800 ला. ओके. म्हणजे साईज नुसार पैसे आहेत. ओके. जशी साईज असणार तसे पैसे आहेत. खूप सुंदर. दादा हे सगळे हापूस आहेत ना आपल्याकडे? हो सगळे हापूस आहेत. ओके. पायरी पण आहे ना? पायरीचा काय भाव आहे? पायरी 800 रुपये डझन आहे. 800 रुपये डझन आहे. आणि मोठी पायरी आहे. मोठी पायरी. आणि दादा कोणाला जर ऑनलाईन वगैरे पाहिजे असेल तर? आपला नंबर आहे ना. ओके. मुंबईमध्ये कुठे पण मिळेल. मुंबईमध्ये कुठेही दादाचा नंबर तुम्हाला डिस्प्लेवरती दिसतो आहे. तर मुंबईमध्ये कुठेही तुम्हाला आंबे पाहिजे असेल देवगड हापूस तर नक्कीच दादाला कॉन्टॅक्ट करा आणि दादाच्या स्टॉलला येऊन व्हिजिट करा. आता आपण पुढे आलेले शशिकांत मसाले म्हणून आणि इकडे अस्सल मालवणी जेवणी जेवणाची रंगत शशिकांत मसाले संगत बचत गटातील महिलांनी बनवलेले घरगुती मसाले आहेत त्यांच्याकडे. आणि इकडे आपण बघतोय चिकन मटन मसाला वगैरे आहे. तिळकूट चटणी वगैरे आहे. साधे कूट पीठ आहे 70 रुपयाला. आंबा पोळी आहे. शेंगदाणा चटणी आहे. डांगर पीठ आहे. घावणे पीठ आहे. काजू कसे दादा? 1100. 1000. हे किती? 900. परत इकडे मालवणी मसाला मच्छी मसाला वगैरे आहे. हापूस आंबा पोळी आहे. आवा कँडे वगैरे आहे. इथे पोहे आहेत. परत इकडे कोकम आहेत. पोहे कसे आहे दादा?
70 रुपये अर्धा. आणि कोकम कसे? 80 पाव. तसेच इकडे लाडू आहेत, छाज्या वगैरे आहेत, चिक्की वगैरे आहेत त्यांच्याकडे, साधे कोळीत पीठ वगैरे आहे, कोकम आगळ वगैरेचे सगळे सरबत आहेत. तर काही इन्क्वायरी असेल तर डिस्प्लेवर तुम्हाला दादाचा कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय, तर कॉन्टॅक्ट करून तुम्ही दादाच्या स्टॉलला व्हिजिट करा. थँक्यू. चला तर पुढे आलेलो आहे आदर्श देवगड हापूस आंबा सेंटर, आणि त्यांचा तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय, यशवंत गुरुदास पेंडेकर म्हणून. आणि इकडे त्यांनी आंबे आणलेले आहेत. काका कसे रुपये डझन कसे आहेत? डझन ते जास्तीत जास्त 1100 रुपये आहेत मोठा फळ, आणि कमीत कमी 800 रुपये. 800 रुपये. ओके, हे छोटे आहेत ना? छोटे 800 रुपये आहेत. ओके, एक डझन? दोन डझन आहेत ना? दोन डझनचे पेटी 800 रुपये. ही कशी? ही 1600 आहे. दोन डझन. ओके, 800 रुपये डझन. हा, 800 रुपये डझन. पायरी आहे? पायरी. हा, 1000 रुपये डझन आहे. 1000 रुपये डझन आहे पायरी. ओके, आणि हापूस कोणता आहे काका याच्यात? हापूस आहे. हा कसा आहे काका हापूस? हे 900 रुपये. 900 रुपये डझन आहे. ओके, आणि पेटी आपली काय 5 डझनची असते ना? ही 6 डझनची पेटी आहे. ओके, 6 डझनची पेटी आहे. तर 6 पेटी इतकी तर तुम्हाला 5000 ला पडेल. 6 डझन 5000 ला पडेल. ओके, ती पुढे ही कशी आहे? ही पण 900 रुपये. 6 डझनची पेटी आहे. ओके, 6 डझनची आहे. 5000 रुपये. आणि काका इकडे म्हणजे हापूस आणि पायरी आंबा कसा ओळखायचा? पायरीला टोक असतो. ओके, हापूसला टोक नसतं. ओके, हापूसला टोक नसतं ना? बरोबर. आपण बघतो आणि ते पायरीला टोक आहे असं आपण हा आंबा ओळखू शकतो. तर तुम्ही कधी मार्केटला वगैरे घ्यायला गेलात तर, पण आता इथे थेट आपले बागायतदारकडनं डायरेक्ट ग्राहकांपर्यंत इथे आंबा पोहोचवला जातोय. तर काही तुम्हाला इन्क्वायरी असतील तर तुम्हाला डिस्प्लेवर काकांचा नंबर दिसतोय, तर स्क्रीनशॉट मारून घ्या. आणि नक्कीच स्टॉल नंबर आहे 8. ओके, आणि नक्कीच काकांच्या स्टॉलला व्हिजिट करा. थँक्यू. चला जाऊन पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे एचएम मुखवास, आणि इकडे आपण बघतोय पान मसाला वगैरे आहे. सर्व प्रकारचे आपल्याला इथे मुखवास बघायला मिळतात आहेत. आवळ्याचे प्रकार आहेत. ठीक आहे. आणि हे किती रुपये पर्यंत सुरुवात आहे? 80 रुपये, 60 रुपये, 50 रुपये, 100 ग्राम. ओके, 80 रुपये, 60 रुपये, 50 रुपये अशी किंमत आहे. तुम्ही घ्याल तसं तर सर्व प्रकारचे मुखवास याच्या मुखवासवाले यांच्या स्टॉलवरती उपलब्ध आहेत. तर नक्कीच तुम्ही ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा. चला आता आपण 22 नंबर स्टॉलवरती आलेलो आहे, आणि ते आपल्याला तयार हापूस बघायला मिळत आहे. कसं आहे तय्या? 700 रुपये डझन. 700 रुपये डझन. ओके, ओके, रेडी टू इट. हा कसा आहे? 800 रुपये डझन. 1400 रुपये डझन. पायरी पण आहे. पायरी. ओके, कसं आहे पायरी? हा, पायरी पण 800 रुपये डझन. 800 रुपये डझन आहे ना? ओके, आणि जर कोणी पेटी घेतली तर कशी आहे? पेटी घेतली तर 4000. 4000 रुपये. किती डझनची? 5 डझनची. ओके, 4000 ला 5 डझनची पेटी ताईंकडे आहे. आणि खूप सुंदर असे फळ आहेत त्यांच्याकडे, म्हणजे जशी साईज वाढेल ना आंब्यांची तशी प्राइस आहे. आणि खूप सुंदर अशी क्वालिटी आपण बघतोय. नंबर 1 आहे. पायरी एकदम गोड आहे. तुम्ही हा आता ही रेडी नाहीये, पण ही रेडी झाल्यानंतर पायरी एवढी साखरेसारखी गोड लागते. एकदम सुंदर पायरी आहे, छान लागते. तर नक्कीच तुम्ही ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा. आणि ताई कोणाला जर डिलिव्हरी वगैरे पाहिजे? डिलिव्हरी पण देतो आम्ही. आमच्याकडे नंबर आहे 9870180795, सुरेंद्र शिरसेकर. तुम्ही फोन करा, आम्ही तुमच्याकडे डिलिव्हरी नक्की देऊ. आणि रिझनेबल रेट, नो डिलिव्हरी चार्जेस. ओके, थँक्यू. थँक्यू सो मच. चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे सुधीर मसाले म्हणून, आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला दिसतोय सचिन गावडे. आणि त्यांच्याकडे आपण इथे बघतोय की पोहे वगैरे आहेत, कोकम आहेत, परत इकडे फणस पोळी आहे. सर्व प्रकारचे मसाले आहेत. गरम मसाला आहे, मालवणी मसाला आहे, स्पेशल मालवणी आहे, मालवणी मच्छी मसाला आहे, पोहीत पीठ आहे, लसूण चटणी आहे, तिळकुट चटणी आहे, मालवणी वडेपीठ आहे, तसेच जांभूळ बीज पूर्ण वगैरेही आहे, गावठी हळद आहे, डांगर पीठ आहे 40 रुपयाचं, कोळीत पीठ आहे हे 80 रुपयाला, तसंच पाट्या पण आमरस, परत
तिकडे कोकम सरबत वगैरे आगळ वगैरे सर्व प्रकारचे आपण बघायला बघतोय. दादा आमरस कसं आहे? 200 रुपये. अर्धा लिटर 200 रुपये. ओके. तसेच इकडे आपण काजू बघतोय दादांकडे. दादा काजू कसे आहेत? 1100 रुपये किलो. आणि सालवाले 1000 रुपये किलो. घरगुती काजू आहे. परत इकडे कडक लाडू वगैरे खाजा आहे. आंबोई पीठ गावन पीठ आहे 50 रुपये. मालवणी पीठ 70 रुपये. आणि खूप मालवणी जर तुम्हाला काही मसाले वगैरे घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉलला व्हिजिट करा. थँक्यू. चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे, श्री महालक्ष्मी प्रसाद हापूस म्हणून. आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला डिस्प्लेवरती बघायला मिळतोय. नमस्कार काका. नमस्कार. किती रुपयापासून आंबे आहेत आपल्याकडे? 800, 900, 1000, 1200, 1400. ओके बरं बघा. ओके. हा मोठी साईज आहे सगळ्यात मोठी. हापूस ना? देवगड हापूस प्युअर. ओके. आणि कसा डझन आहे? हा 1400 रुपये. 1400 रुपये. ओके. आणि पेटी घेतली तर? पेटी घेतली तर कमी होणार. कमी होईल ना. ओके. म्हणजे 5 डझनची पेटी असते आपली? नाही, ही मोठी आंबे 4 डझनची. 4 डझनची पेटी असते आपली. ओके. आणि हे कसे आहेत? हे सारखेच आहेत, हे कमी आहेत. ओके. हे 1000 रुपये डझन. ओके. हे 1000 रुपये डझन आहेत ना. ओके. आणि यांची पेटी किती जास्त आहे? ती 5 डझनची पेटी आहे. 5 डझनची पेटी आहे. ओके. खूप सुंदर असे इथे हापूस आंबे आहेत. आणि काकांकडे आपण बघतोय छोट्या साईज पासून ते मोठ्या साईज पर्यंत देवगडचे हापूस आंबे बघायला इथे मिळतात. ओरिजिनल देवगड. ओरिजिनल देवगड. ही जरा मोठी वाटते साईज. मी पण मोठी आहे. ओके. ही कशी आहे? हे 1400 रुपये. 1400 रुपये डझन. वा, खूप सुंदर असे हापूस आंबे आहेत. आणि आता सीझन चालू झालेला आहे तर लवकरात लवकर या, भेट द्या आणि योग्य किमतीमध्ये घेऊन जा. ओके. आणि क्वालिटी मिळणार काका. जर कोणाला मुंबईमध्ये आपल्या ऑनलाईन पाहिजे असेल तर डिलेव्हरी? हा, होम डिलेव्हरी देऊ शकतो. होम डिलेव्हरी अवेलेबल आहे ना. ओके. इथे वरती जे कॉन्टॅक्ट नंबर दिले आहेत ना, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. डिस्प्लेवर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसतात आहेत तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. आणि काकांच्या स्टॉलला येऊन व्हिजिट करा. काका स्टॉल नंबर काय? 31. तर नक्कीच व्हिजिट करा काकांच्या स्टॉलला. थँक्यू. चला आता पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे, मयेकर बंधू म्हणून. रत्नागिरी पावस आंबेरे डोरली हरचे नैसर्गिक निवळ गावातील पिकवलेले आंबे, कोकणातील आंब्यांचा असल स्वाद, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला इकडे दिसतोय. आणि ते आपण विचारायचं ना. नमस्कार दादा. किती रुपयापासून सुरुवात आहे आपल्याकडे आंबे? आहे 600 पासून 1200 पर्यंत डझन आहे. साईज नुसार 200 ग्रामचे आतलं फळ 600 रुपये. ओके. छोटी साईज दिसते सगळ्यात. ही कशी आहे? 600 रुपये डझन. ओके. आणि पेटी घेतली तर कशी किती डझनची येते? 5 डझन ऍक्च्युली 6 डझनची असते. ओके. 3600 ते आपण 3500 लागतो. 3600 ते 3500 रुपयाला देतो. ओके. हे त्यातला चांगलं सुंदर फळ म्हणजे लोक हे नॅचरल आहे. त्याच्यावर फवारणी काय जास्त झाल्यामुळे ते डागी दिसतो. पण डागी नसून ते आतमध्ये बघा किती सुंदर आहे. ते किती डागी आहे बघा, आतमध्ये बघा किती सुंदर आहे. हा ते तर दिसत आहे. आणि हा एक त्यातलं डोंगराळ भागातलं एकदम शायनिंग वाला फळ. हे पण आपण 650 ने देतो. ही पण 6 डझनची पेटी असते. 182 200. ओके. आणि ही मोठं फळ आहे ते? हे मोठं फळ आहे ते 300 ग्रामचं. 300 ग्रामचं ना. हो हो 300 ग्राम. आणि 1200 बोलून आपण 1100. ओके. आणि याची पेटी घेतली तर किती येईल? 4 डझनची पेटी येते. ओके. हो हो. 4 डझनची कितीला? 4 डझनची पेटी 4000 आहे. आपण 200 रुपये कमी करणार. ओके. तसंच आपण इकडे बघतोय पुढेही हे सेम फळ आहेत ना पुढे पण? 5 डझनची पेटी ना. पेटी घेतली तर 4200. 4200 आणि डझन 900 रुपये डझन आहे. ओके. खूप सुंदर असे फळ आहेत काकांकडे. आणि साईज नुसार आपण साईज बघतोय. खूप सुंदर अशी साईज प्रत्येक विक्रेत्याकडे आहे. आणि जर तुम्हाला आंबे घ्यायचे असतील, सीझन चालू झालेलं आहे, तर लवकरात लवकर मयेकर बंधू यांच्या स्टॉलवरती या. कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्प्लेवरती दिसतोय तर नक्कीच व्हिजिट करा. कोणाला जर मुंबईमध्ये वगैरे पाहिजे असेल तर आपलं प्रभात विला दुकान आहे. होम डिलिव्हरी मिळते. आपलं मयेकर बंधू या नावाने आहेत. आणि
नंबरची नंबर आहे. आता सध्या एक्झिबिशन चालू असल्यामुळे प्रदीप बरोबर कॉन्टॅक्ट करा. प्रदीप मयेकर. प्रदीप 1998 पासून दादर एरियात आहोत. बरोबर. चांगली क्वालिटी आणि स्वतःच्या फार्म 30 ते 32 एकर स्वतःचे फार्म. काजूची फॅक्टरी आपली सुंदर. काजू पण आहेत ना. काजू कसे वर्षभर मिळणार? 800 पासून किलो मिळेल. 800 रुपये किलो पासून सुरुवात आहे. आणि स्वतःची फॅक्टरी आहे. बरोबर. तुम्हाला ते वर्षभर मिळणार. वरलीला आपलं गोडाऊन आहे. होम डिलिव्हरी मिळेल काही ठराविक किलो प्रमाणे. आंबा पण ठराविक टर्म्स म्हणजे 4 डझन वगैरे असेल. 2 डझन पण देतो पण ते त्याप्रमाणे 2 डझनच्या वरती मिळतो होम डिलिव्हरीमध्ये. आधी बरोबर कॉन्टॅक्ट करायचं. थँक्यू. चला आता आपण पुढे जाऊया पारकर बंधू यांच्याकडे. आणि त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला डिस्प्लेवर दिसतो. आणि खूप सुंदर असे आंबे त्यांनी आणलेले आहेत. किती रुपयापासून सुरुवात आहे काका? साहेब 800 रुपयापासून 1200 रुपयापर्यंत. 800 रुपयापासून ते 1200 रुपयावर. आणि आपल्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे म्हणजे पायरी देवगड आहे आणि पाऊस रत्नागिरी पाऊस पाऊस हापूस आणि पायरी. हापूस आणि पायरी आहे. रत्नागिरी पाऊस रत्नागिरी पाऊस ना. ओके. हा कसा झाड असते. बरोबर. पातळ ही पातळ साईज आहे ना. कातळ कपड्यावरच आहे. मालदराणावरचं लाल तोंडाचं. ओके. ह्याची काय प्राईज आहे? हा 1200 रुपये. 1200 रुपये. आणि पेटी घेतली तर? पेटी थोडं कमी होईल. 4000 रुपये पेटी. ओके. आणि जर मुंबईमध्ये कोणाला पाहिजे असेल तर? मुंबईपर्यंत आपलं दादरला शॉप आहे शारदाश्रमजवळ. हॅपी होम डिलिव्हरी. मोबाईल नंबर आहे 9323833048. मुंबई आणि पूर्ण ठाणे. तर नक्कीच दादांच्या स्टॉलला व्हिजिट करा. स्टॉल नंबर काय दादा? आता फ्रंट ऑफ द गेट. फ्रंट ऑफ द गेट. ओके. तर नक्कीच दादांच्या स्टॉलला व्हिजिट करा. थँक्यू. चला तर पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे. दुर्गा साई आंबा विक्री केंद्र. समोरच तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिसतो आहे. आणि इकडे आपण पेट्या बघतोय. ही किती? 1 डझन आहे. 1 डझनची ना. कोणत्या? हापूस. कोणत्या? देवगड. देवगड हापूस. काय किंमत आहे याची? 800 रुपये ना. ओके. आणि जे मोठे आहेत ते थोडे हे सेम साईज आहेत का? मोठे 900 वाले आहेत ना. ओके. 600-700 रुपयापासून सुरुवात आहे. 600-700 रुपयापासून सुरुवात आहे त्यांच्याकडे. आणि अरे आपूस आंबे तुम्ही बघतात साईजनुसार आहेत. 1 डझन 2 डझन दोनच पेट्या आपल्याकडे. 1 डझनच्या बॉक्समध्ये देतात. आणि जसे पाहिजे तसे तुम्हाला हे करून देतात. ओके. आणि जर मुंबईमध्ये वगैरे कोणाला पाहिजे असेल तर? डिलेवरी तरी नाही आहे. ओके. ते जवळपास करू शकतो. ओके. किंवा स्टॉल लेवन व्हिजिट. हो हो. ओके. आणि स्टॉल नंबर काय? 14 नंबर. 14. ओके. थँक्यू. चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे. रुपेश भालेकर यांच्या देवगड आपूस आंबा यांच्याकडे. आणि ते आपण पेट्या बघतोय आपूस आंब्यांची. नमस्कार दादा. नमस्कार. किती रुपयापासून सुरुवात आहे आपल्याकडे? आपल्याकडे आंबे 700 रुपयापासून सुरुवात आहे. 700 रुपयावर. हा हा आपला आंबा आहे. 150 ते 200 ग्रामचा आंबा आहे. हा 700 रुपयापासून आपण सुरुवात. जर जास्त कोणी घेतला असेल तर थोडं आपण त्यामध्ये पण थोडं कन्सेशन करू शकतो. ओके. त्याच्यानंतर त्याच्यानंतरचा आंबा आहे हा 225 ते 250 ग्रामचा आंबा आहे. हा आंबा आहे. हा आपण विकतोय 800 रुपये. हा 750-800 असं एक ॲव्हरेजचा आंब्याचा आपल्याला. ओके. 750-800 रुपये. हो. आणि त्यानंतर आपण विकतोय एक मोठी साईज आहे त्याच्यामध्ये जम्बो साईज. जम्बो साईजच्या खालचा 250+ आहे. 250+. हा आपण 850-900 ओके. 850-900 दरा. ओके. आणि ह्याची पेटी किती डझन येते? ह्याची पेटी किती डझन येते? ही 5 डझनची पेटी आहे. 5 डझन. हा 2-2 डझनच्या पेट्या आहेत. ओके. या 2-2 डझनच्या. ओके. आणि 5 डझनची घेतली तर कितीला पडेल? 5 डझनची तर थोडेफार कमी होती. कमी होते ना. हो. थोडेफार कमी होते. त्यानंतर हा एक मोठा आंबा हा 300 ग्रॅम. 300 ग्रॅम जम्बो साईज. त्याची किंमत 900 ते 1000 रुपये डझन आहे. 900 ते 1000 रुपये डझन. हा बघा. त्यानंतर बिगर दॅन दॅट त्याच्यापेक्षाही मोठा. त्याच्यामुळे मोठा आहे. याची काय किंमत आहे? 1000 रुपीज पर डझन असेल. ओके. 1000 रुपये पर डझन. एकदम प्रीमियम आंबा. ओके. आणि फळ पण मोठं आहे. फळ फार मोठं आहे. ओके. 300+ फळ. 300+. आणि आपला देवगड हापूस आहे. हा देवगड हापूस आहे. नाम बोलणे आपला आमच्या बागेतला आंबा आहे. आणि हा देवगड हापूस आहे. प्युअर
अस्सल आंबा घेऊन म्हणतो. बरोबर, म्हणजे स्वतःच्या बागेतला आपण काढून डायरेक्ट ग्राहकांपर्यंत पोहोचवतो. आणि जर कोणाला मुंबईमध्ये डिलिव्हरी वगैरे पाहिजे असेल तर हो, आम्ही पोर्टल थ्रू आम्ही डिलिव्हरी ऑल ओव्हर मुंबई आम्ही पाठवतो. त्यांना जशी जिथे ऍड्रेस असेल रिक्वायर्ड असेल आम्ही तिथे त्यांना आम्ही घरपोच सेवा देतो. ओके, कॉन्टॅक्ट नंबर? आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9819743518. हे माझं कार्ड आहे. तर डिस्प्लेवरती आपल्याला काकांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिसतोय, तर तुम्ही नक्कीच नोट डाऊन करून घ्या. आणि जर काही इन्क्वायरी वगैरे असतील तर नक्कीच तुम्ही त्यांना डीएम करू शकतात. थँक्यू. चला तर आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे, लक्ष्मी अॅग्रो देवगड रत्नागिरी हापूस आंबे, आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला डिस्प्लेवर दिसतोच आहे. इथे आपण आंबा बघतोय. दादा, हापूस आहे ना देवगडचा, कसा आहे? 900 रुपये. 900 रुपये? 900 रुपये डझन. ही पेटी हा कसा आहे मोठा? 1000 रुपये. ओके, आणि पेटी कशी आहे? ओके, 4 डझनचे पेटी आहेत 4000 रुपयेला. खूप मोठी साईज आहे आंब्याची आपण इथे बघतोय. आणि देवगडचे हापूस आंबे तुम्हाला इथे बघायला मिळतील. जर तुम्हाला देवगडचे हापूस आंबे पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही प्रदर्शनाला व्हिजिट करा आणि नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉलला भेट द्या. चला तर पुढे आलेलं आहे लिका नट्स म्हणून, आपल्याला ड्रायफ्रूट्स हे स्टॉल बघायला मिळतोय दादाचा. नमस्कार. आपल्याकडे तुम्हाला सगळे काश्मीरी ड्रायफ्रूट्स, लाकडी घाण्याचं तेल, गिरगाईचं तूप, अखरोड, खजूर, अंजीर हे सगळे बघायला मिळतात. असं बघायला गेलं तर हे बघा, हे आपल्याकडे प्रीमियम साईजचे खजूर आहे, जम्बो मिजूल खजूर म्हणतात. प्रीमियम प्रीमियम खजूर, सुपर जम्बो. तसंच आपल्याकडे पिस्ता आहे, त्याच्यानंतर गोल्डन बेरीज आहे. हे तुम्हाला सहसा मार्केटमध्ये बघायला मिळतात, म्हणतात गोल्डन बेरीज. ओके, गोल्डन बेरीज. ही गोल्डन बेरीज. ओके, ही कशी आहे? ही आहे 1600 रुपये किलो. 1600 रुपये किलो. ओके. तसेच आपल्याकडे काळे माहिती आहे, तेल आहे, अक्रोड, खजूर, अंजीर हे सगळे आपले ड्रायफ्रूट बघायला मिळतील. तसं हा बघा, हा इराणी मांबरा आहे. मामरा बदाम, आपण मामरा बदाम, तो मामरा बदाम आहे. आपल्याकडे ओरिजिनल काश्मीरी केसर मिळून जाईल. हे सगळे प्रोडक्ट अवेलेबल आहे. स्टॉल नंबर 11 वरती व्हिजिट करा आणि सगळे प्रोडक्ट मिळून जाईल. थँक्यू. थँक्यू. चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे देवगड हापूस आंबा, आणि त्यांचा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर डिस्प्लेवर दिसतोच आहे. तर आता किती रुपयापासून सुरुवात आहे ताई आंबा? आंबा येणार तुम्हाला 900. ओके, 900 रुपयापासून सुरुवात. मोठा आंबा 1200 पासून येणार आहे माझ्या. ओके, मोठा आंब्याचा माल येणार आहे. ओके, ही पेटी कशी आहे? 2 डझन येणार ना तुम्ही 1800 ला पडतो. ओके, 2 डझन 1800 रुपये. ओके, आपण इथे ओके देवगडचे हापूस आंबे आहे. 2 डझन घेतला तर 1800 रुपयाला तुम्हाला पडणार आहे. आणि मोठी साईज पण आता इथेच आहे थोड्या वेळात. 1200 रुपयापर्यंत आहे ना, कमी करून घ्या. तर नक्कीच तुम्ही ताईंच्या स्टॉलला या, व्हिजिट करा. 10 नंबर स्टॉल आहे. पारिजाते गावातल्या जामसंडेतल्या वेळवाडीतल्या आंबा, जामसंडेतल्या फळ जामसंड कोकणातला. ओके, तर नक्कीच कलमातले आंबे. थँक्यू. आता आपण पुढे आलेलो आहे फोंडाघाट लोणचे सेंटरमध्ये. इथे सर्व प्रकारचे आपल्याला लोणचे बघायला मिळतात आहेत. किती रुपयापासून सुरुवात आहे? 40 रुपयापासून सुरुवात आहे. सगळ्या प्रकारचे लोणचे या ताईंच्या स्टॉलवरती तुम्हाला बघायला मिळते. तर नक्कीच तुम्ही त्यांच्या या स्टॉलला व्हिजिट करा. 40 रुपयापासून सुरुवात आहे, तुम्ही जसं लोणचं घ्याल त्याप्रमाणे. चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नॅचरल टच. नमस्कार ताई. काय काय आहे आपल्या स्टॉलवरती? माझं एकदम बेस्ट म्हणजे गुळाचं कैरी पण आहे, पेरू आहे, किवी आहे, कोकम आहे, गावठी कोक आगळ आहे, रेडी टू ड्रिंक कोकम सरबत आहे, चकली आहे, भरपूर सरबत आहेत. हे कैरी पण आहे गुळाचं. कसं आहे? हे 25 रुपये एक ग्लास आहे. 25 रुपये ग्लास आहे. आणि ह्यांची काय किंमत आहे? हे 130 रुपये आहे. हे 230 आहे. हे 150 आहे. हे 110 आहे. आणि हे 20 रुपये. 20 रुपये रेडी टू ड्रिंक आहे ते. रेडी टू ड्रिंक. तर तुम्हाला काही कॉन्टॅक्ट वगैरे करायचा असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्प्लेवरती दिसतो आहे. तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ताईंना. आणि घरगुती सरबत आहेत आणि पूर्ण पल्प काढून केलेली आहे सर्व. नक्कीच व्हिजिट करा स्टॉलला. थँक्यू. चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
मी तुम्हाला भेटीन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.